कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने निर्बंध मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाईस सुरुवात केली असूनही पाळणी तालुक्यामध्ये काही दुकानदार ग्राहकांना समोरून शटर बंद करून आतमध्ये मालाची विक्री करत असताना तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने रविवार दिनांक 18 रोजी संध्याकाळी 7 सुमारास अचानक धाड टाकली. यामध्ये घोडके किराणा दुकानावर 10,000 रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून गांजीभोरे येथील वैष्णव किराणा स्टोअर्स या दुकानावर 10,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पथक कारवाई करत असताना मोटारसायकलवर एकत्र बसून चौकात गप्पा मारत असणाऱ्या 11 व्यक्तींना प्रत्येकी 1,000 रुपये असा 11,000 रुपये दंड आकारण्यात आला असून 31,000 रुपये दंड कारवाई दरम्यान आकारण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच दुकानदारांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी यावेळी केले आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.